नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नावामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चांदीवाल आयोगासमोर चौकशी सुरू आहे. सचिन वाजेची ही उर्वरित चौकशी पार पडली आहे. त्यासोबत देशमुख हे देखील उपस्थित होते. परंतु देशमुख यांच्याशी निगडीत मनी लॉन्ड्रिंग आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटमध्ये पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या पाठीशी चौकशीचा ससेमिरा लागलाय. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या IPS बदली रॅकेट प्रकरणी ED आता पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करत आहे. यामध्ये पुणे पोलीस दलातील एका पोलीस उपायुक्तांचा देखील समावेश आहे. यापूर्वी ED ने राज्याच्या गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना समन्स बजावत चौकशीला बोलावलं होतं. काही दिवसांपूर्वी सीताराम कुंटे यांनाही चौकशीला बोलवण्यात आलं होतं. या प्रकरणात नुकतेच आणखी एका पोलीस उपायुक्तांचा जबाब ED ने नोंदवलाय. ट्रान्सफर पोस्टिंग प्रकरणात ED ने पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांची चौकशी केली. ED ने त्यांना गुरुवारी समन्स पाठवले होते. त्यानंतर श्रीरामे दुपारी 1 PM ED च्या कार्यालयात पोहोचले. त्यावेळी त्यांची 7 तास कसून चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला. आज ED ने अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी क्षीरेधर यांना चौकशीसाठी समन्स बजावले असून ते आज चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं सांगितलं. अशाच महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीस नामाला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा पोलीस नामा.